चला, गुड मॉर्निंग टू ऑल। चला गुड मॉर्निंग, एकदा कन्फर्म करा सेम आपलं काय स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का। क्लिअर असेल तर ऑल क्लिअर मेन्शन करा, करा कमेंट बॉक्स मध्ये। चला लवकर चला, तुम्हाला माहिती आहे ना आपला क्लास वेळेवर स्टार्ट होतो, म्हणून आधीच तयार राहायचं 5 मिनिट आधी, ठीक आहे। लवकर उठत चलत जा। ऑल क्लिअर, ऑल क्लिअर। चला, काल होमवर्क दिलेले होते मी, जे होमवर्क दिलं होतं ते पण बऱ्याच जणांचं बरोबर आलं, ओके। आणि काय दिलं होतं मी तुम्हाला, 2 होमवर्क दिले होते बरोबर, आणि एक हे दिलं होतं, 2 नंतर बहुतेक ग्रुपमध्ये फोटो काढून पाठवले होते बरोबर ना। एकदा मी पुन्हा चेक करतो बघा, दोन फोटो काढून पाठवलेले होते मी, माहित आहे का, एक होमवर्क दिलं होतं 2 फोटो काढून दिले होते बरोबर ना। फक्त मला हे सांगायचं आहे थोडं आणखी, त्याचा आहे ना एक्झॅक्ट आन्सर यायला पाहिजे। कल्याणी तुम्ही एकाचं आन्सर असं दिलं आहे माहित आहे का मला, ते नाही का कालचा जो प्रॉब्लेम होता तुमचा, इथं बी इथं पी हे सगळं बरोबर आहे, पण माहित आहे का तुम्ही इथं 21 आणि 26 असं ऑप्शनल केलं, 21 किंवा 26, आणि सीच्या इथं 26 किंवा 21, हे मला कुठेतरी प्रॉब्लेम वाटत आहे, कारण एक्झॅक्ट यायला पाहिजे बरोबर। थोडं ट्राय करून बघाल, नाहीतर मग मी सॉल्व्ह करूनच देईल, ठीक आहे। कल्याणीचं आन्सर फक्त तुमचं थोडंसं असं आलेलं आहे, 21 किंवा 26, 21 किंवा 26, माझ्या मते हे एक्झॅक्ट यायला पाहिजे होतं, ओके, माझ्या मते हे एक्झॅक्ट आन्सर यायला पाहिजे होतं, डन। आणखी ते आरजे वाला वगैरे दिलं होतं तर ते बऱ्याच जणांनी बरोबर दिलं, कोणतं की जे व्ही बरोबर ना, आर जे व्ही असं काहीतरी होतं ना, एक आर जे व्ही झेड पी क्यू, बऱ्याच जणांचं हे आन्सर आलं होतं बरोबर, हे पण बरोबर आहे बहुते, कारण सगळ्यांचं हे चालू होतं आर जे व्ही झेड पी क्यू, हे बरोबर आहे बऱ्याच जणांचं, ओके। छोटे छोटे पॉईंट मिस नाही करायचे, ओके। पुन्हा एक दिलं होतं नॉर्थ साऊथ वालं माहित आहे का, तर काही जणांचं हे असं आलं, ए खाली पाहतो नंतर इथं आर नंतर क्यू नंतर इथं जी नंतर खालीच पाहतो एल नंतर इथं बी नंतर वरती एफ आणि वरती जे, असं काहीतरी आलं बऱ्याच जणांचं आलेलं आहे बरोबर। आणखी एक दिलं होतं होमवर्कवालं दिलं होतं व्ही झेड टी डब्ल्यू एक्स वाय, हे तर इझी होतं, आणि एक अनसर्टन दिलं होतं त्याचं 24 असायला पाहिजे होतं, जर 24 आलं असेल आणि आणि लेफ्ट साईडला एम येलो राईट साईडला झेड, तर सगळ्यांचं म्हणजे जवळपास बऱ्याच जणांनी पाठवलं बरोबर आहे, ठीक आहे, 3-4 जणांनी पाठवलं होतं मला बरोबर होतं, ओके। बऱ्याच जणांनी आन्सर पाठवले, चांगलं वाटलं मला खूप की बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केले, चांगली गोष्ट आहे बाबांनो, ठीक आहे, की तुमच्यासाठीच आहे। ओके ओके, करा मॅम, मी फक्त एक क्ल्यू देत आहे की फक्त ट्राय करा, किंवा असं होऊ शकते की आता कसं मी काही मॅम सॉल्व्ह नाही केलं ते, तर असं होऊ शकते किंवा माझा एखादा पॉईंट मिस झाला असेल किंवा काही असं, पण याचं सोल्युशन म्हणजे एक्झॅक्ट दिलेलं आहे, असं असं थोडी आहे की ते बरोबरच असेल, तुमचं पण बरोबर होऊ शकते बरोबर, पण मला बाकीच्या 1-2 जणांनी आन्सर सांगितले ना, तर त्यांचे हे एक्झॅक्ट आलेले आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की फक्त ट्राय करून पहा, नाहीतर मी इतर आहे तर देईल सॉल्व्ह करून।
आता पण एका मॅमने सकाळी मला हेच प्रॉब्लेम विचारलं होतं, पण नंतर त्यांनीच मला मेसेज केला की सर माझं क्लिअर झालं म्हणून ते, नाहीतर मी हे सॉल्व करू, हे नाही एक दुसरं होतं ते व्हेरिएबलवालं, नाहीतर मी सॉल्व करून देणारच होतो ते, ठीक आहे ओके. आय थिंक हेच होतं बहुतेक ते, हेच विचारलं होतं वाटतं त्यांनी, एजेसचा घ्या तुमचा. ओके चला, हेडिंग लिहा तुमच्या बुकमध्ये टू रो म्हणून, TWO टू किंवा डबल रो. काही डाऊट असला तर विचारा, किंवा सर या टाईपचं घ्या असं घ्या तसं घ्या विचारू शकता, काही इश्यू नाही. चला पहा टॉपिकला स्टार्ट करूया, आणि गोरगरिबांना लोकांची तर मजाच आहे, कारण आमच्या काल पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं मस्त, काय 2 महिने 5 किलो गहू, काय ते कडधान्य काय तुम्हाला अनाज देऊ आम्ही राशनच्या दुकानमधलं, बरोबर ना? आमचे लोक खुश, मस्त दिलं म्हणते मोदीने, मस्त दिलं, मस्त खुश आहेत ते, ठीक आहे बरोबर. पण 600 रुपयाचा गॅस 920 रुपये 30 रुपयाला झाला हे आम्हाला दिसणार नाही, बरोबर, कारण पैशावाले लोक आहो ना आम्ही, आम्हाला काय दिसणार आहे, ठीक आहे. आणि मी तर म्हणतो ते या कोरोनामुळे जे हे आलं ना, त्या लग्नाच्या संधी नाही आल्या काय, म्हणजे गोरगरीब लोकांसाठी म्हणत आहे आम्ही, ते नाही का एकदम कमी लोकात लग्न वगैरे करा. आता तर नवीनच रूल आला काय की 25 लोकांचं लग्न करा आणि 2 तासच करा. मग त्याच्यावरनं जोक्स आले माहिती आहे तुम्हाला की 2 तास तर मेकअप मध्येच जातात म्हणते सर, कसं करायचं ते सोडा. 25 लोकांना लग्न करा म्हणते तुम्हाला, खरं सांगू खेडेगावात 50 जण त्या इथंच बसलेले असतात, जे भाजी करते ना भाजी आचारी, ते जवळ टेस्ट घ्यायला कशी भाजी झाली म्हणून. खेडेगावात तसंच असते माहिती आहे का, शहरात नसते तसं, शहरात वेगळं गोष्ट असते, शहरात वेगवेगळं वाढतात है की नाही, असे प्लेट घेऊन चला चला द्या आम्हाला असो. आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे ओके, बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवले म्हणून, त्या माणसाचा वाढदिवस आहे ज्याने आपल्या शेतकऱ्याविरुद्ध ट्विट केले होते, ज्याने जो जो त्याला आदर्श मान येते आहे का रे आवाज, कारण माझी लाईट गेली तर थोडं म्हणजे वायफाय बंद झालं, मी मोबाईल थ्रू कनेक्ट केलं आहे आता, येत आहे का आवाज, बफरिंग नाही होत आहे ना? एकदा कमेंट करा आपण लगेच टॉपिकला स्टार्ट करू, कमेंट करा एकदा लगेच, बफरिंग नाही होत आहे ना? चला एकदा कनेक्ट करा मला सांगा बफरिंग होत आहे का. अरे बाबा 5 मिनिट असंच बोलायला लागते काय, तर तोपर्यंत बाकीचे मुलं येतात बघा बरं, बाकीचे आतापर्यंत 10 जण होते आता 22 जण झाले, 12 जण आले ना 5 मिनिटांमध्ये, म्हणून हे बडबड करावं लागते. ओके क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे. चला माहित आहे काही इश्यू आला तर लगेच मला व्हॉट्सअप वगैरे करा, इथं जर कमेंट नाही करू शकलं असतं, कारण वाय म्हणजे लाईट गेली माझी अचानक, तर वायफाय बंद झाले, मी मोबाईलवरती क्लिअर केलं म्हणजे मोबाईलवरती कनेक्ट केलं आहे, क्लिअर नाही आहे आशिष, क्लिअर नाही आहे, बाकीचे तर क्लिअर आहे म्हणता तो. बघा काय होतं माहिती आहे का,
आतापर्यंत सिंगल रो होता, बघा सिंगल रो दिलेला होता, इथं पाच लोक, सात लोक, आठ लोक, नऊ लोक, ओके ओके, बफरिंग होत नाही असं म्हणायचं आहे का? ओके, आता बघा सगळेचे सगळे नॉर्थला किंवा सगळेचे सगळे साऊथला किंवा काही नॉर्थ काही साऊथ, बरोबर, काही नॉर्थ आणि काही साऊथ, काही नॉर्थ आणि काही साऊथ, बरोबर, असं घेतले. नंतर यांचं व्हेरिएबल घेतलं, यांचे व्हेरिएबल घेतले, व्हेरिएबलचे प्रॉब्लेम घेतले, ठीक आहे, चला मान्य करा मी एक एकच व्हेरिएबल घेतलं, दोन जरी आले तरी करता आलं पाहिजे, बरोबर. सहसा मी तुम्हाला हे पण बोललो, कुठेही एवढं बघावं, प्रत्येकाचा एक स्टँडर्ड असतं, म्हणजे काय रो मध्ये ना जास्त व्हेरिएबल, दोन दोन व्हेरिएबलची देत नाही, म्हणजे असं नाही, बरोबर, मेडअप करता येतं, बट मॅक्झिमम व्हेरिएबल कसे असतात माहिती आहे का? टेबलरमध्ये बघा तीन व्हेरिएबल विचारले होते, बरोबर, हेच आहे ना, याच्यामध्ये मॅक्झिमम कशामध्ये माहिती आहे का? मंथ बेस, डे बेस, त्याच्यामध्ये तीन व्हेरिएबल जास्त विचारतील. किंवा सर्कलमध्ये सहसा स्टँडर्ड सांगत आहे मी, एक किंवा दोन व्हेरिएबल हे फिक्स आहे, इव्हन तो मेन जरी एक्झाम असली, फक्त काय करतील माहिती आहे का? त्यात कंडिशन मतलब म्हणजे जास्त चेंज करतील, म्हणजे किचकट कंडिशन करतील, ओके. पण मी अशी आशा करतो आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम घेतले, मी तुम्हाला हे काहीच नाही केलं, काय म्हणतो की स्किप केलं किंवा काही सांगितलं नाही, मी पुढचं बस सांगितलं की काय काय चेंजेस होऊ शकतात, तुम्ही कुठल्या प्रकारे सॉल्व करू शकता, बरोबर, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर केले, नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ, अनसर्टन नंबर ऑफ पर्सनचं पण घेतलं, त्याचे पण व्हेरिएबल घेतले आपण, बरोबर, म्हणजे सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आपण घेतले. आपण आता टू रो वरती येऊ, कशावरती येऊ, TW टू रो किंवा डबल रो, टू रो किंवा डबल रो. आता यामध्ये चेंजेस बघा काय आहे, यामध्ये कधीही ऑड नंबर ऑफ पर्सन गिवन नाही राहणार, ऑड नंबर ऑफ पर्सन गिवन नाही राहणार. तुम्हाला सर हे नवीन काय, हे प्रॉब्लेम नंतर सॉल्व करू, आपण प्रॉब्लेम नंतर सॉल्व करू, इथून सुरुवात आहे याची. इथं ऑड नंबर ऑफ पर्सन कधीही गिवन राहणार नाही, तर नाही म्हणजे नाही. रो मध्ये काय असते माहिती आहे का? गिवन असते तुम्हाला, देर आर टू रो, म्हणजे दोन रो आहेत, ओके, आपण नंतर वाचूच. इथं असेल आठ लोक जर असे असतील तर चार लोक वरच्या लाईन मध्ये, चार लोक खालच्या लाईन मध्ये, गिवन असते हा, गिवन. आठ लोक असतील, चार वरची चार खाली, समजा मी म्हटलं दहा लोक आहे, वरती पाच खालच्या साईडला पाच, मी म्हटलं बारा लोक आहेत, वरची वरच्या साईडला सहा खालच्या साईडला सहा, कधी जसं चौदा वगैरे नसतं, पण असू द्या, समोर विचारलं तर असायला पाहिजे, चौदा असले तर वरती सात खाली सात, एवढं किचकट नसते, पण स्टँडर्ड सांगतो तुम्हाला पाच किंवा सहा, पाच किंवा सहा, प्री असो का मेन्स असो, ठीक आहे. पण आता काय काय जणांना कसं आपलं बुक पब्लिश करायचं आहे किंवा काही हे आहे, मग तो नऊ घेईल बाबा, नऊ नऊ अठरा असं नाही विचारणार, आयबीपीएस तेवढा विचार करते बाळा, नऊ असं पॉसिबल पण नाही आहे, कारण नऊ जणांच्या कंडिशन आणि ते लिहायलाच, मी म्हणतो मग 15-20 मिनिटात एक पजललाच सॉल्व करायला जाते, ठीक आहे. पण असं असू द्या, काय म्हणतो मी, मग तुम्हाला सर सात लोक दिलं तर वरती तीन आणि खाली चार असं नसणार, नाही, किंवा वरती चार खाली तीन, कधीही या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये इव्हन नंबर ऑफ पर्सन तुम्हाला गिवन राहतील. काय राहतील? इव्हन नंबर ऑफ पर्सन. का माहित आहे का? कारण इथं असं गिवन असते की या रो मध्ये हे लोक बसतात, या रो मध्ये जेव्हा कोणी लोक बसतात, हे फेसिंग टू इच अदर, म्हणजे एकमेकाला फेस करतात, म्हणजे अपोजिट टू इच अदर बसलेले असतात, हे स्टँडर्ड आहे टू रो मधला, स्टँडर्ड आहे टू रो मधलं. मग आता प्रॉब्लेम आहे, हे फेसिंग इच अदर कधी बसतील? जेव्हा हा वरचा माणूस कुठं पाहणार? साऊथला पाहणार. आणि हे जे खालचे माणसं आहेत, हे सगळे सगळे कुठं पाहणार? नॉर्थला पाहणार. हे तेव्हाच एकमेकाला फेस करतील ना, बघा ना, तेव्हाच हा याला फेस करत आहे, हा याला फेस, हा याला, हा याला, हे असं कधीच नाही होता, हा इथं काढला, हा दोन नंबर, हा इथं काढला, डायरेक्ट मध्ये गॅप, असं नाही आहे. एक पर्सन दुसऱ्याला फेस करेलच असं दिलेलंच असते, आणि दिलेलं जरी नसलं तरी युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये तसंच असते, ओके, दिलेलंच असते म्हणा की हे एकमेकाच्या अपोजिटला बसतात. पण समजा तुम्हाला सर मेन्शन नाही केलेलं, आता मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, मी इथं नाही मेन्शन केलं की एकमेकाच्या अपोजिट बसत आहे म्हणून, पण हे स्टँडर्डच असते, एवढे पर्सन दिलेले आहे, रो वन रो टू. मग आता इश्यू बघा कुठं होते, इश्यू बघा मुलांचा चुकते कुठं. मुलं काय म्हणतात माहितीये का? हे रो वन वरची आपण काढली म्हणून रो वन, आणि खाली आपण काढली म्हणून रो टू. आणि तुम्हाला हे पण कन्फ्युज व्हायची गरज नाही, रो वन मध्ये कोण कोण बसते ना असं पण दिलेलं असते. समजा मी असं म्हटलं रो वन मध्ये पी क्यू आर एस टी बसते, रो टू मध्ये मी म्हटलं ए बी सी डी ई एफ बसतात, ए बी सी डी बसतात, बरोबर, असं गिवन असते. हा रो वन मध्ये पी क्यू आर एस टी लोक आहेत, दॅट ऑल आर फेसिंग टुवर्ड दी नॉर्थ साऊथ डायरेक्शन, इन रो टू ए बी सी डी पर्सन सिटिंग अँड ऑल आर फेसिंग दी नॉर्थ डायरेक्शन, दॅट each person of every
काय म्हणतो, रो फेसिंग इच अदर ऑर ऑपोजिट टू इच अदर असं गिवन असते, बरोबर. मग आता मुलांच्या चुका सांगतो आम्ही, फक्त चुका काय होतात याच्यामध्ये शिकवायचं काही नाही एवढं, जे आपण तिथं केलं तेच, फक्त इथं ऑपोजिट वर्ड येतील, हा याच्या ऑपोजिटला नाही पाहिजे, हा याच्या ऑपोजिटला पाहिजे असे वर्ड येतील, बाकी काही चेंजेस नाही. मग माहिती आहे का मुलांची टेंडन्सी काय माहिती आहे का, रो वन म्हटलं म्हणजे वरची, रो टू म्हटलं म्हणजे खालची. नाही, तुमचं रो वन रो टू गेलं उलट, तुमचं याच्यावरती डिपेंड पाहिजे, याच्यावरती नेहमी लक्षात असू द्या, वरची लाईन ऑलवेज साऊथला पाहणार आणि खालची लाईन ऑलवेज नॉर्थला पाहणार, ओके. तेव्हा सरी फेसिंग इच अदर असतात. मी सांगा हेच प्रॉब्लेम जर असं दिलं असतं, बघा इट देर आर 10 पर्सन सिटिंग इन ए टू रो, 5 पर्सन इन इच रो, इक्वी डिस्टन्स फ्रॉम इच अदर. रो वन रो वन बघा मी लिहितो, रो वन मध्ये पी क्यू आर एस टी बसतात, दॅट ऑल आर फेसिंग दी नॉर्थ डायरेक्शन. हे कुठं पाहतात, नॉर्थ डायरेक्शनला पाहतात. मग तुम्ही म्हणाल सर रो वन म्हणजे वरती, रो वन आणि नॉर्थला, मला सांगा यांनी जर तुम्ही याला जर तुम्ही रो वन काढून असाल, काही इश्यू झाला का नाही, बघा जर तुम्ही याला रो वन घेतलं, याला नॉर्थ घेतलं, आणि याला जर रो टू घेतलं, याला साऊथ घेतलं, या ऑपोजिट टू इच अदर फेसिंग एकमेकाला फेस करतात का, असं नसणार. किंवा काही काही जण काय म्हणतात माहितीये का, सर हे रो वन हे याला रो वन कन्सिडर करतील आणि याला रो टू कन्सिडर करतील. नाही, रो वन ऑलवेज हीच असणार असं नाहीये, हे रो वन नावं चेंज होतील. तुमचं रो वन रो टू ते गेलं उघड, तुम्ही कशावरती ध्यान ठेवा माहिती का, डायरेक्शन वरती. मी काय म्हटलं, रो वन वाले नॉर्थला पाहते, याचा अर्थ ही वाली रो वन बनणार, आता ही रो वन नॉर्थला पाहतात आणि कोणती बनणार, रो टू साऊथला पाहतात. म्हणजे मला सांगायचा अर्थ काय, की तुमचं म्हणणं आहे की आपण डायग्राम काढताना पहिली लाईन काढली म्हणून हे रो वन रो टू असं नसणार, असं नसणार. खालची पण रो वन आणि वरती रो टू असू शकतंय. फक्त तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, जो नॉर्थला पाहते तो खाली, जो साऊथला पाहते म्हणजे तो वरच्या लाईन वरती, असं ध्यानात ठेवावं लागेल, असं ध्यानात ठेवावं लागेल. किंवा असं ट्रूथ असते, युनिव्हर्सल कन्सेप्ट असा आहे, समजत आहे का, बरोबर. मग बघा वरती पाच खाली पाच असं नाही, इथं कंडिशन काय असतात माहिती आहे का, समजा मी असे चार लोक दिले, हे साऊथला पाहतात, हे नॉर्थला पाहतात, जे काय इथं समजा मी घेतले एक्स वाय झेड एम, इथं घेतलं पी क्यू आर एस, इथं कंडिशन असतात, एक्स नावाचा माणूस कॉर्नरला बसत नाही कोणत्याच, मग एक्स या दोघांच्या कॉर्नरला नाही, मग एक्स या दोघांपैकी कुठेतरी बसेल, मग कुठेतरी एक्स बसेल, समजत आहे का, कुठेतरी एक्स बसणार. त्याच्यानुसार जशा जशा कंडिशन दिल्या, किंवा एक्सच्या ऑपोजिटला हा नाही तो नाही, मग दोघांच्या मिक्सअप कंडिशन देतील किंवा सिंगल कंडिशन देतील, जशा कंडिशन दिल्या ते तर आपण शिकलेलं, कंडिशन दिल्या त्याला रफ मध्ये लिहा किंवा सायमल्टेनियसला पॉसिबल डायग्राम काढा आणि त्याला सॉल्व्ह करा. दुसरं काही चेंजेस नाही, दुसरं काही चेंजेस नाही आहे, डन. एवढं आपण म्हणजे जे मागे केलं ना तेच इथं करायचं आहे, दुसरं चेंजेस नाही. फक्त ध्यानात ठेवा, फक्त ध्यानात ठेवा की वरच्या रोवाला ऑलवेज खाली साऊथला आणि खालचा वाला ऑलवेज नॉर्थला. मग आपण कसं करत होतो माहितीये का आतापर्यंत, समजा सिंगल रो मध्ये जास्त कन्फ्युज होत असलं तर पॉसिबल एक डायग्राम काढत होतो ना रे, मला सांगा. आता याआधी आपण सिंगल रोचे प्रॉब्लेम पाहिले, समजा बाबा इथं बसले नाही तर इथे एक पॉसिबल डायग्राम, दोन पैकी कुठलं तरी एक बरोबर असेल. मग तुम्ही म्हणा सर अशा ठिकाणी काढायची असली तर मग अशा ठिकाणी या टाईपचे दोन डायग्राम काढायला लागतील, कशा, ही एक आणि एक दुसरी त्याच्या बरोबरच, ही एक म्हणजे इथं पुट करून बघू आपण, ही किंवा ही बरोबर असेल, समजत आहे का. असं नाही की एका याच्यामध्ये एका याच्यामध्ये बनवू शकते आपण रफ डेटा लिहूज, पण ट्राय करा की दोन रो मध्ये थोडं जास्त कन्फ्युजन, म्हणजे थोडं कन्फ्यूज जास्त होईल किंवा वेळ, माझं म्हणणं काय, मी हे नाही म्हणत आहे, बघा एका हिनेच काढा, पण कधी कधी काय होईल माहिती आहे का, समजा मी इथे एक्स घेतला असता, या एक्स दोन मी काय म्हटलं होतं, एक्स या कॉर्नरला नाही आहे, एक्स इथे येऊ शकला असता किंवा एक्स इथे येऊ शकला असता, समजा तुम्ही एक्स इथे घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं आणि कुठंतरी मग समजा एका मिनिटानंतर मला माहित पडलं की हे कुठंतरी सॅटिस्फाय नाही होत आहे, म्हणजे हा एक्स घेतलेला चुकीचा आहे, मग पोरं काय करतात, याला रब करतात आणि पुन्हा नवीन डायग्राम काढून एक्स इथं घेतील, मग पुन्हा सॉल्व्ह करतील, हे बरोबर येणार. पण माहित आहे का तुमचा वेळ कसा खर्च होणार, हा एक मिनिट वाया गेला आणि पुन्हा सेम एक, म्हणजे तुम्हाला सेम टाइम इथे द्यावा लागेल. पण जर वेळ वाचा झाला तर मी काय केलं, सायमल्टेनियसली एका डायग्राम मध्ये एक सीते घेणार, एका डायग्राम मध्ये एक सीते घेणार, म्हणजे सोबत सोबत चालेल, एका सेकंड जागी 2 सेकंड लागतील, पण वेळ काय, म्हणजे तिथले तिथं माझे कन्सेप्ट क्लिअर होते आणि कुठं ना कुठं माहिती का लगेच रॉंग होते. काल आपण बघितलं कुठं ना कुठं एखादी डायग्राम रॉंग होतील, म्हणजे वेळ खर्च न होता लगेच ते लिंकिंग राहणार, पुन्हा पुन्हा त्या पुट करा, ही अशी म्हणजे जरूरत पडणार नाही. म्हणून म्हटलं की पॉसिबल डायग्राम जर काढू शकत असाल तर बेस्ट, पॉसिबल डायग्राम काढू शकत असेल तर बेस्ट, म्हणजे एखादी डायग्राम काढाल तर खूप चांगलं आहे, डन. म्हणजे सोबतच सायमल्टेनियसली दोनच बरं, म्हणजे एक एक डायग्राम आपली, एक दुसरी डायग्राम, 3-4 अशा पॉसिबल डायग्राम असल्या तर करायचं नाही, मध्ये लिहायचं. एवढं सांगा, डिस्कस केलेलं समजलं का?
एवढं सांगा, डिस्कस केलेलं समजलं का? आपण प्रॉब्लेम वरती जाऊ. किंवा काय कोणाला डाऊट, सर ते डायरेक्शन कशी घ्यायची, कसं ठरवायचं, किंवा कोणाला डाऊट, मी प्रॉब्लेम घेतलं की तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतीलच, पण आतापर्यंत सांगितलं ते समजलं का? काल कोणी विचारलं बहुतेक, नंदिनी का कोणतरी विचारलं होतं मला की 9 तारखेला काहीतरी याची एक्झाम आहे म्हणजे GIC ते पोस्टपोन झाली माहिती आहे ना. ते अचानक मला ग्रुपमध्ये आठव म्हणजे काल आलं, काल नोटिफिकेशन आलं त्याचं, मी ग्रुपमध्ये पण टाकलं होतं बघा आपल्या क्लासच्या, GIC एक्झाम पोस्टपोन झालेली आहे हा कोरोनामुळं. चला समजलं. पहा आता मी प्रॉब्लेम सांगत आहे सिंगल व्हेरिएबलचा, याचे व्हेरिएबलचे पण प्रॉब्लेम घेऊ. बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, देअर आर टोटल 12 पर्सन सिटिंग इन ए टू रोज. बघा 12 लोक आहेत सिटिंग इन ए टू रो, समोर दिलेलं असते रो 1 रो 2, पण तुमच्याच मनात यायला पाहिजे 12 लोक आहे म्हणजे एका रो मध्ये 6 बसतील, दुसऱ्या रो मध्ये 6 बसतील, बरोबर. मी या पहिल्या सेंटेन्स म्हणूनच लिहिणार, मी दुसरं लिहिणार पण नाही, कारण हे स्टँडर्ड असते हा. एका रो मध्ये किती लोक बसतात म्हणते, म्हणजे टोटल 12 लोक आहे म्हणजे एका रो मध्ये 6 6 लोक बसायलाच पाहिजे, ओके. आणि हा कुठं पाहणार, हे एवढं लिहित नाही बसायचं, हे पाठ व्हायला व्हायला पाहिजे तुमचं. यासाठी आपण डायरेक्शन टेस्ट शिकलो पण, बरोबर ना. हे नॉर्थला हे साऊथला समोर दिलेलंच आहे, बघा समोर दिलेलंच आहे. काय DEFKLMR सिटिंग इन ए रो 1, आता रो 1 वरची आहे का खालची आहे याच्यावरती नाही माहिती आपल्याला कोणती रो 1 आहे, खालची बनू शकते वरची बनू शकते, त्या डायरेक्शन वरती राहणार ना, डायरेक्शन वरती. समोर बघू, फेसिंग द नॉर्थ डायरेक्शन, नॉर्थला फेस करणारे आहेत म्हणते, म्हणजे ही खालची रो 1 आहे. आणि इथं लिहित बसायचं नाही रो 1, ठीक आहे ना, ते कन्फ्युज करायसाठी दिलेलं असते रो 1. डायरेक्ट पर्सन नाही आहे ना, कोण कोणते आहेत पर्सन, DEFKLM, ओके, नॉट रिस्पेक्टिव्ह ऑर्डर हा, त्यांनी समोर लिहिलं नाही, म्हणजे आता DEFKLM ते लिहिलेलंच असते, मीच ते रिड्यूस केलं की नॉट इन ए रिस्पेक्टिव्ह ऑर्डर, म्हणजे ते रिस्पेक्टिव्हली बसतील असं नाही आहे. नंतर STUXYZ रो 2 मध्ये बसतात आणि फेसिंग दी साऊथ डायरेक्शन, म्हणजे इथं कोण कोण बसते, STUXYZ हे लिहायचं नाही बरं, एवढं माहिती पडायला पाहिजे कन्फ्युजन की DEFKLM इथं, STUXYZ इथं, म्हणजे कन्फ्युजन नाही आलं पाहिजे की वरचा खाली लिहिणार किंवा खाली वरती लिहिणार, बरोबर. एवढं माहिती पडलं हा साऊथला. मला एवढं विचारायचं तुम्हाला, एक माणूस जर साऊथला पाहत आहे हा साऊथला, तर ही वाली राईट कॉर्नर, हा वाला लेफ्ट कॉर्नर, किंवा ही लेफ्ट साईड हे राईट साईड, बरोबर ना, बरोबर. आणि एक जर नॉर्थ पाहत आहे तर हे राईट हे लेफ्ट, एवढं लक्षात ठेवा बरं, हे आपण शिकलेलं आहोत किंवा हे बेसिक आहे हे माहिती आहे आपल्याला. जर हे खाली पाहत आहे हा राईट हा लेफ्ट, बरोबर की नाही, हे वरती पाहत आहे हा लेफ्ट हा राईट, ओके. इथपर्यंत क्लिअर झालं, इथपर्यंत क्लिअर झालं का, ओके डन. लेफ्ट राईट क्लिअर आहे ना, आता साऊथ म्हणजे हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला, साऊथला पाहिजे म्हणजे रेड राईट कोणता लेफ्ट कुठला, फक्त कन्फ्युज नाही व्हायचा. मग आता आपण पॉईंटवरती येऊ, पॉईंटवरती येऊ. बघा काय म्हणतो, आता मला सांगा हे किती, 1 2 3 4 लाईनी, मी यातल्या 3 लाईनी कमी केल्या माहिती आहे का, कशा माहिती आहे का, दॅट दॅट काय असं दिलं होतं, दॅट 12 पर्सन सिटिंग इक्वी डिस्टन्स फ्रॉम इच अदर अँड पर्सन ऑफ इच रो 1 फेस टू द पर्सन अनदर पर्सन ऑफ रो 2 अँड नॉट इन अ रिस्पेक्टिव्ह ऑर्डर, म्हणजे हे जर इंग्लिशमध्ये लिहिलं असतं ना, कमीत कमी 3 ते 4 लाईन झाल्या असत्या, म्हणजे ह्या 3 लाईन आणि त्या 3 लाईन 6 लाईन मी वाचवणार, कशा माहिती आहे का, एक्झाम मध्ये एवढंच करायचं. मी तुम्हाला आता सांगतो, कुणीतरी एका एक दोन जणांनी मला अन्सर दिले, त्यांनी प्रत्येकाला असे ऍरो केलेले आहेत, प्रत्येकाला ऍरो माहिती आहे का, तुम्ही होमवर्कचे प्रॉब्लेम केलेला आहे, प्रत्येकाला ऍरो केलेले आहेत त्यांनी असे, तू कर बाबा, मी तुला वाईट नाही म्हणत, बरोबर आहे, बट बाळा हे आहे ना असं ऍरो करणं हे एक्झाम मध्ये फक्त अवॉइड कर, का माझं एवढंच म्हणणं आहे, तू 8 ऍरो कर, 8 लाईन काढायला तुम्हाला तुला हे वेळ जाणार 8 सेकंद, पण हे कॅप कॅपला पण 1 सेकंद जाते बाळा, हे 8 सेकंद जर तुला इम्पॉर्टंट वाटत नसतील तर तू प्रत्येकाला ऍरो कर, मी तुला त्याबद्दल काही म्हणणार नाही. कुणीतरी केलेलं आहे ग्रुपमध्ये, मी ऑब्झर्व केलं बरं, मी म्हटलंय आठवणीनं नंतर बोलू आपण, ठीक आहे, अवॉइड करा या एक्झाम मध्ये म्हणत आहे मी, इथं नाही इथं, पण मी इथं काम म्हणत आहे अवॉइड करा, कारण अशी सवय लागली ना तर माणसाला अशी सवय लागत राहते, ओके, त्या छोट्या छोट्या चुका अवॉइड करा, ओके. पुन्हा पुन्हा
काय काय जणांना ह्या सवयी आहेत, कशा सवयी मी तुम्हाला हे सांगतो, तुम्ही नवीन नवीन आहे, काही जणांनी एक दोनच एक्झाम दिल्या किंवा एखाद्याने एक एक्झाम अशी दिली, खोड रबर आणि पेन्सिल घेऊन जातात, हा खोड रबर पेन्सिल, मग तो तिथं लिहिते, हा पॉसिबल पझल पझल सॉल्व्ह करते खोड रबर पेन्सिल, हा आणि लगे मग हे इथं लिहिला के वगैरे, मग त्याला खोडते असं, जो हे करत असेल ना तो सगळ्यात येळपट, आणि आता काहीच कामाचं नाही ते, म्हणजे त्याने काय म्हणजे विंडोकाच्या नांदीने लागत बसत, हा मी बरेच जण पाहिले काही काही जण मुलं मुली दोन्ही करतात पेन्सिल रबर, मग नाही असं लिहू का, रफशीटचे तुटवडा आहे का, रफशीट भेटतात तिथं भेटतात, ठीक आहे, त्याचं हे नाही करत बसायचं की कमी आहे ना, असं करायचंच नाही, आपला पेन घ्यायचा आणि व्यवस्थित तुटली ते निब्बल तुटलं याचं काय करत बसाय, शिलत बसा त्याला तिथं, नाही ना पेन्सिल माझ्या कधी दगा देईल काही सांगता येत नाही, ठीक आहे, करत बसायचे नाही ना असे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी माझं काम नाही सांगणे, मी बघितलेले आहेत ऑब्झर्वेशन केलेले आहे ते, म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्या चुका करत बसायचा नाही, ओके, कोणी सांगत असेल तुम्हाला, ज्यांनी कधीच एक्झाम क्रॅक करेल नसेल तेच मास्तर सांगतात तसं, ठीक आहे, चला समोर बघा हे लोक बसले, माझा पहिला पॉईंट हा लक्ष द्या भावना, ई सीट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड, कुठं बसेल ई, प्रश्न माझा आहे, ई सीट्स फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड म्हणजे कुठं ई बसेल, ई सीट्स फ्रॉम, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, ई सीट्स फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड, अर्थ काय याचा, अर्थ कमेंट 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 पाहिजे रे बाबांनो मला, इथे यूट्यूब वरती थोडा वेळ लागत असेल ग्रुप मध्ये कमेंट करा, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये कमेंट करा, इथे यूट्यूबवर वेळ लागते म्हणून, ई कॉर्नरला आहे, ई कॉर्नरला कसं आहे मॅम, कल्याणी बडा पुन्हा वाच बरं, ई सीट्स फ्रॉम वन ऑफ द ई सीट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड, कल्याणी रॉंग झालं तुमचं, मिडल ना, शरी म्हणते थर्ड पोझिशनला रोवन काय डिलेटी केलं राव, कसे घाण पोराय रे, ई सेंटरला येईल कन्यानेचं म्हणणं आहे, अनुला म्हणते एंड पासून थर्ड प्लेसला, रोवन मध्ये मिडल, नॉर्थ रोवन मिडल, बरोबर आहे, बघा कसं माहित आहे का, कसं माहित आहे का, बरोबर आहे, बघा काय म्हटलं त्यांनी कन्फ्यूज, बघा किती बेकार केलं त्यांनी, कसं ई सीड्स मिडलला येणार, तुम्ही मॅड नाही का रे, मॅड मॅड पोरं नाही का तुम्ही, मॅड म्हणजे तुम्ही म्हणजे असे ढोसून आले का रे, काही मिडलला म्हणत आहे, माझ्या चुकाही सांगता येत नाही का तुम्हाला, अरे 12 लोक आहेत ना रे इथं, किती लोक आहेत रे, 12 लोक आहेत ना, एक मिनिट हा, 12 लोक आहेत की नाही, मग मी हे पाच पाच लोक काढले ना, सहा सहा लोक नाही पाहिजे का, तेजस्वी एकटी बरोबर, एकटी बरोबर आहे तिसऱ्या किंवा चौथ्या पोझिशनला, अपर्णा बाळा तिसऱ्या पोझिशनला म्हणत आहे, हा मिडलला म्हटलं मला तुम्ही, मिडलला तिसऱ्या पोझिशनला समजलं मी, पण मिडलला काय, कल्याणी तुम्ही पण चुकीचं झाले कल्याणी, ई सेंटरला कसं काय येणार, 12 लोक आहेत ना, 12 वाईट नका वाढू देऊ, मी तुमचं फक्त ऑब्झर्वेशन बघतो, माहित आहे का याचा अर्थ, माहित आहे का तुम्ही सरळ मास्तर जसा करीन तसा, म्हणजे याच्यावरून काय ठरवता आहे ते माहित आहे का, जसं पुस्तकात दिलं आहे ना चुकीचं का असो ना, चालू दे असे काम आहेत तुमचे, मग अदिती मिडलला येईल कसं, कसं मिडलला येईल सांग की, 12 लोक आहेत ना, 12 12 मला सांग, 3 आणि 3 6 मिडल कुठे येईल, इथे मिडल येईल का, 3 सोडून 3 सोडून 3.5 च्या मध्ये मिडल येईल का,
लक्षच नाही मग तुमचं, लक्षच नाही आहे, फायदाच नाही आहे सांगून. लक्ष समजत आहे का तुम्हाला? समजत आहे का? मला एकाच तरी वाटत होतं की एक जण तरी म्हणे सर 12 लोक आहेत ना, 6-6 लोक येणार ना, मी ना 5-5 काढले, याचा अर्थ तुम्ही पजल सॉल्व्ह करता म्हणे, लक्ष तरी आहे का तुमचं? नाही ना, काय फायदा राव? बरोबर, फायदा काय तुमचा? समजत आहे का मी काय बोलत आहे? समजत आहे का मी काय बोलत आहे हे? समजत आहे का मिडलला काय येणार नाही? एवढं तर सांगा, समजत आहे का? बाळांनो मला सांगा रे, 12 लोक आहेत तर वरच्या साईडला 6 आणि खालच्या साईडला 6, बरोबर मान्य आहे की नाही? मग यांनी काय दिलं माहिती आहे का? ई सीट्स, ई बसतो, ई बसतो थर्ड फ्रॉम. मला आधी सांगा समजत आहे का, कमेंट करा, नाही तर मी एकटाच समोर जाईल. तुम्ही सगळ्यांनी मिडल मिडल आन्सर दिले म्हणून म्हणत आहे मी. ई सीट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द, बोलता येणार आहे वन ऑफ दी, आता तरी आन्सर सांगा, वन ऑफ दी एक्स्ट्रीम एंड, वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड, आता तरी सांगा कुठे येणार, आता तरी सांगा कुठे येणार ई. तुम्ही व्हॉट्सअप मध्ये कमेंट करा बरं, व्हॉट्सअप मध्ये कमेंट करा, आपल्या ग्रुप मध्ये कमेंट करा बरं, इथं लय वेळ लागते तुम्हाला कमेंटला. व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये कमेंट करा, चला तिथे येते लवकर. चला बघा, कोणा एवढं सांगितल्यावर तुम्हाला ऐकू येत नाही, चला जाऊ दे. काय म्हणतो? ई सीड्स फ्रॉम, 2-3 मिनिटं झाले विचारून की ईचं सांगा, ईचं सांगा, एकच जण सांगून नाही राहिले, मी सांगतो बघा जाऊ द्या. मग काय म्हणतो? ई सीड्स फ्रॉम थर्ड फ्रॉम वन ऑफ दी एक्स्ट्रीम एंड, येळपट्टे हो, वन ऑफ दीचा अर्थ होतो कोणत्या तरी एका एंडपासनं, कोणत्या तरी एका एंडपासनं ई तिसऱ्यावरती बसतो म्हणते, कोणत्या तरी एका एंडपासनं ई तिसऱ्यावरती बसतो. मेसेज आला एक म्हणा थर्ड प्लेसला रोवन मध्ये, बाळा चुकत आहे रे, माझं काहीच सांगून फायदाच नाही तुम्हाला सांगून. अरे लक्ष द्या आता, मला कोणीच कमेंट नका करू, काही गरज नाही. बघा, ई सीड्स थर्ड फ्रॉम वन ऑफ दी, वन ऑफ दीचा अर्थ कळते का रे? कोणत्या तरी एका एंड पासन. आपल्याला माहित आहे का की लेफ्ट एंड पासन आहे का राईट एंड पासन आहे, पण एवढं माहित आहे की ई ह्या खालच्या रो मध्ये म्हणजे रोवन मध्ये आहे, बरोबर ना? या रो मध्ये बघा ना, ई ई ह्या कोणत्या एका एंड पासन तिसऱ्या वरती आहे. मग मला सांगा पहिला, दुसरा, तिसरा, ई इथे येऊ शकतो का रे? हो. आणि कोण म्हणते वन ऑफ द बोललाय असं नाही येऊ शकत का? असं या एंड पासून पहिला, दुसरा, तिसरा. मग आता काही जण इथे ई घेतील, पण हे दोन्ही ठिकाणी ई घेऊन कन्फ्युज होणार नाही. कन्फ्युज म्हणजे कोणताही कोणत्या साईडचा आहे वगैरे. मग त्यापेक्षा काय करा, सायमल्टेनियसली दुसरे डायग्राम ड्रॉ करा, बरोबर ना? कन्फ्युज न होता दुसरे डायग्राम, मी दुसरे डायग्राम ड्रॉ करतो, सेम पॉसिबल बरं. बघा, म्हणजे एका साईडला ई लेफ्ट साईड कडनं घेतला, इथं कोण आहे डी एफ के एल एम, आणि इथं कोण आहे एस टी यू एक्स वाय झेड, बरोबर. ओके, हा आदिती थर्ड किंवा फोर्थ प्लेसला, बरोबर. मला सांगा ई तिसऱ्या पोझिशन वरती आहे वन ऑफ दी कोणत्या तरी एका एंडपासून. पहिली पॉसिबिलिटी आहे का? हा लेफ्ट पासन तिसऱ्यावरती, असं होऊ शकते का? राईट पासन तिसऱ्यावरती, 1-2-3, हा असं पण होऊ शकलं असतं. येस किंवा नो, दोन्ही पैकी एक बरोबर आहे. तुम्हाला सर मी रफ मध्ये लिहिलं असतं, रफ मध्ये लिहि, काही इश्यू नाही आहे, पण थोडा वेळ गेला असता. माझं म्हणणं काय, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत आहे ना मी, तर माझा वेळ वाचणार कुठल्या. बघा, कोणत्या ना कोणत्या 2-3 पॉईंट नंतर कोणती कोणती डायग्राम राहू होणार, म्हणून म्हणतो तुम्ही अशा सायमल्टेनियसली मॅक्झिमम दोनच डायग्राम काढायच्या बरं, दोन. आणखी जर पॉसिबल तिसरी आली असती तर मी काढली नसती, मी ते रफ मध्येच लिहिले असतं, बरोबर. आता काय काय जण काय करतात माहितीये का, इथं बारीक ई लिहितात, इथं बारीक ई लिहितात, कोणता तरी एक ई बरोबर असेल तसं केलंच चालेल, पण तिच्यात कन्फ्युजन होणार कोणता ई कुठला आहे म्हणून. म्हणून म्हणत आहे मी की या टाईपचं सॉल्व्ह करा, म्हणजे या टाईपनं घ्यायचा प्रयत्न करा, बरोबर. बघा, ई सीड्स फ्रॉम वन ऑफ दी ई तिसऱ्या नंबरवरती आहे कोणत्या एका एंडपासनं, एका एंडपासनं तिसऱ्यावरती ई, एका एंडपासनं दोन्ही पैकी एक असू शकतो. आपल्याला माहिती लेफ्ट किंवा राईट आहे का? त्यांनी जर लेफ्ट राईट दिलं असतं तर आपण मग एकच घेतलं असतं, बरोबर. समोर बघा, यस सीड्स सेकंड टू द लेफ्ट, यस सीड्स सेकंड टू द लेफ्ट, यस तर वरच्या याच्यात बसतो, बरोबर. यस सेकंड लेफ्टला बसतो म्हणते, सेकंड लेफ्टला ऑफ वन ऑफ हु फेसेस ई, ज्या माणसाला ई फेस करतो, म्हणजे ई ला जो कोणी फेस करतो, लक्ष द्या, यस सेकंड लेफ्टला बसतो कोणाच्या, जो ई ला फेस करतो. मला सांगा ई ला फेस कोण करतो? हा मला माणूस करतो ई ला फेस, पण कोण करतो याच्यापैकी माहिती आहे का? नाही माहिती. ई ला कोणीतरी फेस करत असेल, पण
याच्या सेकंड लेफ्टला कोण बसतो? यस, याचा सेकंड लेफ्ट म्हणजे हे तर खाली पातात साऊथला, याचा सेकंड लेफ्ट म्हणजे फर्स्ट सेकंड इथं यस बसणार. त्याचा अर्थ बघा काय म्हणतो, काय यस सेकंड लेफ्टला बसतो कुणाच्या? जो ईला पाहतो, म्हणजे ईला ईला जो फेस करतो यातल्यापैकी कोणीतरी असेल. कोण करतो आपल्याला नाही माहिती, पण जो कोणी ईला फेस करतो याच्या सेकंड लेफ्टला यस बसतो या डायग्राम मध्ये, बरोबर. मग इथं पण घेऊ, ईला जो कोणी फेस करतो हा कोणीतरी असेल इथं, याचा सेकंड लेफ्ट म्हणजे हे खाली पाहतात ना, समजत आहे ना आता. तर सेकंड लेफ्ट म्हणजे कुठला? फर्स्ट सेकंड इथं यस येणार. डन डन, इथपर्यंत समजलं का रे? डन, इथपर्यंत आलं. समोर चला, समोर चला. ओनली थ्री पीपल सीट बिटवीन यस अँड टी. यस आणि टी मध्ये तीन लोक. आता यस एक दोन तीन, टी इथं येऊ शकतो, येणारच. यस इकडे तर जागा नाही तीन लोक सोडून टी ला, एक दोन तीन टी इथे येणार. डन इथपर्यंत, क्लिअर. समोर के सीट्स समवेअर राईट ऑफ यम. समवेअरचा अर्थ कुठंतरी, म्हणजे के सीट समवेअर राईट ऑफ यम म्हणजे यमच्या राईटला कुठंतरी के बसतो, कारण यम आणि के खालच्या रो मध्ये आहे, म्हणून मी नॉर्थला घेतलं. बघा हा रप पॉइंट लिहिला, यमच्या राईटला कुठंतरी के. नंबर ऑफ पॉसिबिलिटी आहे, इथं यम, इथं के, इथं यम, इथं के, इथं यम, जास्त पॉसिबिलिटी आहे म्हणून मी त्याला रप मध्ये लिहिलं, बरोबर. ओके, अर्थ समजला ना? के बसतो कुठंतरी राईटला यमच्या कोणत्या तरी, होऊ शकते तो दोन लोक सोडून, तीन लोक सोडून असं. नंतर मोर दॅन थ्री पर्सन सीट बिटवीन एक्स अँड टी. एक्स आणि टी मध्ये मोर दॅन थ्री पर्सन बसतात म्हणजे किती बसतात? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मोर दॅन थ्री लोक बसतात एक्स आणि टी मध्ये, पुन्हा वाचतो, मोर दॅन थ्री पर्सन, तीन पेक्षा जास्त पर्सन बसतात एक्स आणि टी मध्ये म्हणजे किती बसतात? म्हणजे किती बसतात? चार बसतात मुशाने म्हणते, चार चार चार. चार लोक बसतील. अरे असं नाही बरं, मोर देन थ्रीचा अर्थ होतो चार किंवा पाच सहा असं पण होऊ शकलं असतं, बरोबर ना? मोर देन थ्रीचा अर्थ चार पाच सहा सात असं पण होऊ शकला. पण तुम्हाला एक कारण सांगू का, चारच लोक बसतील का? मला सांगा एका रो मध्ये जास्तीत जास्त किती रो बसलेले, किती लोक बसलेले आहेत? सहा. मला सांगा एक्स आणि टी मध्ये जर मोर देन तीन आहे तर चारच बसायला पाहिजेत, का माहिती आहे का? जर चार बसतील, हे चार लोक बसलेले आणि हे दोन लोक, तर झाले का एका रो मध्ये सहा लोक? सहाच्या वरती नाही. तुम्हाला सर मोर देन तीनचा अर्थ पाच पण होतो ना, मोर देन तीनचा अर्थ पाच पण होतो ना. मला सांगा एक्स आणि टी मध्ये जर पाच लोक बसली असती, हे पाच लोक एक्स आणि टी, हे दोन लोक सात लोक झाली असती, मग एका रो मध्ये सात लोक आहेत का? नाही. बरोबर आहे तुमचा आन्सर. एक्स आणि टी मध्ये किती लोक बसतील? चार. म्हणजे मॅक्झिमम चार लोक बसायला पाहिजे मग या डायग्राम मध्ये, चार लोक बसायलाच पाहिजे एक्स आणि टी मध्ये. टी इकडे तर जागा नाही एक्स साठी, तर एक दोन तीन चार एक्स इथे येणार, बरोबर. आता या डायग्राम मध्ये, या डायग्राम मध्ये टी एक दोन तीन चार एक्स साठी जागा आहे का? नाही. याचा अर्थ हे वाला चुकीचं आहे. हे वाला का चुकीचं झालं? ई या साईडने घेतला होता म्हणून. मग आपण दुसऱ्या ते तिसऱ्या पॉईंट मध्येच क्लिअर समजलं, या दोन डायग्राम पैकी हे वाला चुकीचं झालं, म्हणजे राईट साईड कडून ई घेतला होता हे चुकीचं आहे, लेफ्ट साईड कडून वाला ई बरोबर आहे, बरोबर बरोबर. म्हणजे हे वाले डायग्राम म्हणजे टोटल रॉंग झाली. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर झालं का? ओके, समजत आहे का रे बाबांना? म्हणून म्हटलं, म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला की अशा सायमल्टेनियस डायग्राम घेतले की नाही तो वेळ वाचेल तुमचा, बरोबर. आता मी आपला कन्फ्युज म्हणजे जागानी आपल्याला, म्हणून मी रब करतो. समजलं तुम्हाला किती डायग्राम चुकीची कुठे झाली म्हणून? समजली का डायग्राम कुठे चुकी झाली? समजलं बाबांना? ठीक आहे, मी तुम्हाला ऑलवेज सांगतो, तुम्ही कोणतीही बदल घ्या तिसऱ्या, म्हणजे कोणत्या ना कोणत्या पॉईंट मध्ये तुमचे जे पॉसिबल डायग्राम म्हणा, पॉसिबल अरेंजमेंट म्हणा, कुठं ना कुठं रॉंग म्हणा, बरोबर. मग आता चला, आता चला समोर जाऊ आपण. चला समोर काय बघा, समोर काय होतं? हे फिक्स झालं आपलं. नंतर एफ फेसेस इमिजिएट नेबर ऑफ टी. टीचा इमिजिएट नेबरला एफ फेस करतो, टीचा इमिजिएट नेबर कोणीतरी असेल याला फेस एफ करतो, एफ कन्फर्म मेटला. ओके डन. समोर चला,
झेड सीट सेकंड टू द राईट ऑफ वाय, वायच्या सेकंड राईटला झेड बसतो, वायच्या सेकंड राईटला झेड बसतो बरोबर. मला सांगा वायचा सेकंड साईडला, मी इथं वाय घेतला खाली पाहणार ती सेकंड राईटला झेड आहे का नाही, मी इथं वाय घेतला सेकंड राईट हे खाली पाहत होता, हा वाय हे खाली पाहत आहे, तर म्हणजे हे राईट वायची फर्स्ट सेकंड इथं झेड येऊ शकतो, हो येऊ शकतो बघा ना, वायचा सेकंड राईट झेड डन. आणि मला सांगा वरती कोण कोण मेंबर होते, एस टी यू एक्स वाय झेड, तर एस टी येऊ नव्हता फक्त एकच राहिला, तो एक राहिलेला ऑटोमॅटिकली लिहून घ्या डन इथपर्यंत, क्लिअर का बरोबर. आता अजून पॉइंट राहिले बरं आपले समोर, चला द वन हु फेसेस यल, म्हणजे असा माणूस जो यलला फेस करेल, आता यल खाली आहे कुठेतरी माहित नाही पण, असा माणूस जो यलला फेस करतो सीट्स, तो बसतो थर्ड टू द लेफ्ट ऑफ यू, तर आपल्याला ऑलरेडी भेटलेला यू, यूचा थर्ड लेफ्टला कोण येते रे, हे खाली पाहते यू, थर्ड लेफ्ट म्हणणं म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, हा एक्स येतो, हा कोणाला फेस करतो यलला, म्हणजे हा एक्स यलला फेस करणार डन. आणि शेवटचा पॉइंट डी फेसेस यस, यसला कोण फेस करते डी, आता दोन लोक राहिले खालचे, कोण राहिले माहिती आहे का, के राहिला आणि यम राहिला, मला सांगा इथं के इथं यम, इथं यम इथं के, दोन पॉसिबिलिटी आहे पण एक रफ पॉइंट कामात आला आपला, यमच्या राईटला के पाहिजे मग सगळे लोक वरती पाहिजे, यम इथं यमच्या राईटला कुठंतरी के पाहिजे, के इथं येणार, तुमचं पजल बसलं, याच्यावरती पाच प्रश्न विचारणार, मला सांगा समजलं का, मला सांगा समजलं का, समजलं असेल दुसरं प्रॉब्लेम लगेच देतो तुम्हाला, मोजून पाच मिनिट देतो, मोजून पाच मिनिट देतो, मला सांगा समजलं का, मला सांगा समजलं का. पुढच्या लेक्चर मध्ये याचेच व्हेरिएबलचे प्रॉब्लेम बेस मन बेस इयर बेस पद स्टार्ट की मंडेला आहे, बघा पुढच्या याच्यामध्ये मंडे ट्यूजडे वेनसडे ओके. आता क्लिअर आहे का सांगा बरं, लाईट पण आलेली आहे आता, क्लिअर आहे का सांगा, लाईट आली आता बघा, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का, आता सांगा, आता नाही होणार बहुतेक बफरिंग, क्लिअर आहे का सांगा, बरं झालं वेळेवर लाईट आली, क्लिअर आहे का, बफरिंग आहे आता पण, ओके क्लिअर आहे, क्लिअर आहे ओके. हा प्रॉब्लेम समजला तुम्हाला काय राव, मस्त प्रॉब्लेम घ्यायचे होते जास्त, हे असंच थोटा होते कधी पण. हा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीन वरती आहे, चला करा, पाच मिनिट देतो तुम्हाला, हा प्रॉब्लेम स्क्रीन वरती आहे तुमच्या, करा आताच करा, डिस्कस करू आपण. मला सांगा हे वेस्टेज ऑफ टाइम, हा 12 पीसन टू पॅरल रो सिक्स पीपल इच इन सच वे दॅट इक्वि डिस्टन्स बिटवीन ऍडजसन पर्सन, काही घेणे नाही आहे. एबीसीडी एफ जी हे बसतात फेसिंग साऊथ, म्हणजे हे एबीसीडी वरती असतील साऊथ, आणि पी क्यू आर एस टी सीटेड अँड ऑल आर फेसिंग नॉर्थ, म्हणजे खाली असतील. देअर फोर इन द गिव्हन सिटिंग अरेंजमेंट मेंबर ऑफ इच रो, मला सांगा यातलं हे एवढं किती वेस्टेज होतं, वेस्ट ऑफ टाइम आहे की नाही, मान्य करावं लागेल की नाही. हे एक्झाम मध्ये असते बरं, एक दोन तीन चार पाच सहा सात लाईनी, मला सांगा या सात लाईनी वाचणं म्हणजे कमीत कमी किती पास वाचलं, एक मिनिट आरामशीर जाणार, एक मिनिट, मग एक मिनिट मी तुमचा वाचवतो. एवढंच पाहतो रो वन कुठं पाहतात एबीसीडी, आणि रो टू कुठं पाहतात विषय संपला, हे पहिले आहे तीन लाईनी आणि इक्वि डिस्टन्स आहे, काही कामाचं नव्हतं बरोबर आहे. डबल बफरिंग होत आहे का, काय राव,
असं कसं आता तर क्लिअर आहे, क्लिअर नाही का? प्लीज रे सांगा रे, आणि हे वाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, हे वाला इथून पॉइंट वरती डायरेक्ट उडी मारायची ना, पॉइंट वरती बघा. हे किती 6-6 लोक आहे, कोणते लोक कुठे बसतात हे पण दिलेलं आहे बरोबर. रॉ नाही, रो आहे, ऍडजस्ट करा. एबीसीडी एफजी सेट साऊथ म्हणजे साऊथ, मग साऊथला म्हणणं म्हणजे वरची. हे एबीसीडी एफ आणि पी क्यू आर एस टी यू. ओके, हे असं करा सॉल्व्ह आणि मला सांगा. बफरिंग होत आहे का रे? एखादा विचारच लागेल मला. आशिष बफरिंग होत आहे का? सांगले बघा, मेसेज कर बरं मला व्हॉट्सअप वरती. आशिषही नाही वाटते. नंदिनी मेसेज करा बरं, बफरिंग होत आहे का सांगा बरं एकदा. ओके, नाही होत आहे. चल हे तुमच्या समोर आहे हे वाला पॉइंट, 1 2 3. ओके ठीक आहे, ठीक क्लिअर आहे म्हणत. सोल्युशन ची वाट पाहत आहे मी. टू पर्सन सीट बिटवीन आर एंड टी म्हणजे खालच्या रो मध्ये आहेत, बट नन ऑफ देम नॉन नाही आहे, ते नन आहे. आता प्रिंट कर हे करताना होते, बट नन ऑफ देम सीट ऍट एक्स्ट्रीम एंड, म्हणजे या दोन पैकी एक जण कोणत्याही एंडला बसत नाही, दोघे जण एंडला बसत नाही. आन्सर आलं बहुतेक कोणाचं. हे कॅन्सर आलं मला. अरे एकाने डिलीट पण केलं. अजून कोणाचा आन्सर ग्रुपमध्ये? चला काही इश्यू नाही ना तुम्हाला. 10 वाजता आपण 10 वाजता क्लास घेतो, म्हणजे आपले एक रुटीन मस्त झाला, फिक्स टाइम आहे. आधी खूप त्रास व्हायचा आपल्याला, कधी संध्याकाळी घ्या कधी काही घ्या. एकही जण नाही आहे. प्रियंकानी मेसेज म्हणजे डिलीट केला वाटते.
21 आंसर आला ना बाबा फक्त. आंसर ले एक ईसीडी बी एफ क्यू आर यू एस टी पी. ओके ऑपोजिट हा म्हणजे आता मी असं नाही केलंय, मी फक्त रो नाही काढले, हे असे बसलेले आहेत फेसिंग. दुसऱ्याचं पण हे झालं अजून बाकीचे काही काही जणांना बोर झालं असेल, गेले असतील ते, चांगली गोष्ट आहे. जवळ पुन्हा सांगतो हा, माझ्या पूर्ण लक्षात आहेत नंबर गेमवर काय कोण रोज याचं हे पेश करते. हे जो लोक होमवर्क करून त्यात टाकत नाही मी काढून टाकीन ना डायरेक्ट. मी आत्ताच सांगत आहे हा, आत्ताच सांगत आहे. मी इथे नंबर सांगू शकत नाही मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर वाचून दाखवले मग तुम्हाला राग येईल. बरोबर सगळेजण ग्रुपमध्ये आहेत, मला माहित आहे रोज रेग्युलर कोण हे करते. बरोबर मग तुम्ही मन मी आताही सांगत आहे होमवर्क मला पाहिजे म्हणजे पाहिजे. कधी करत नाही, करायला पाहिजे. बरोबर पंच्याऐंशी तीस वाल्या मॅम मोबाईल नंबर करत चलत जा ना मॅम होमवर्क, कधीच तुमचं हे नाही येत. पुन्हा हे पण आता मी प्रत्येकाचे नाव घेऊन तुम्हालाच वाईट वाटेल. बरोबर 99 23 कोण आहे हे वालं पण कधीच मेसेज करत नाही ग्रुपमध्ये. मनोज भाऊंना वेळ नसतो मेसेज करायला, मनोज भाऊंना हे पण मेसेज नसतात करत. पुन्हा हॅक मॅम बोललो की राग येणार राव तुम्हाला, पण करायला पाहिजे ना का फक्त तोंड पाहिलंय का. 91 39 17 वाल्या मला फक्त ग्रुपमध्ये ऍड करायला एवढं सांगितलं होतं, पण कधी मला होमवर्कचा आन्सर दिसत नाही आन्सर कधीच नाही. पुन्हा हरी काल हरी काय नाव आहे ऍड करा म्हणे ग्रुपमध्ये, बाळा आन्सर कधीच देत नाही. बरोबर असो तुमच्या तुमच्या जवळ, मी काय तुम्हाला हे नाही करत, द्यायला पाहिजे पण आन्सर. ठीक आहे असो ECDFAB ECDFAB आला करे. काही जणांचं इथं एफ ए बी आला, एफ ए बी आला हे चिन्ह झाले उलटे, आणि क्यू आर यू एस टी पी हे चेंज झालं. कोणी सांगितलं मला हे एक मेसेज कोण आहे आता यांचं वेगळं आलं. नंतर बी ए एफ बी ए एफ बऱ्याच जणांचं बी एफ आलं, हे कोण आहेत आय थिंक कारण नाव नाही. 98 22 वाले कोण आहेत मॅम तुमचं, म्हणजे तुम्ही वेगळं पाठवलं मला नाही माहिती की तुमचं चुकीचं असं नाही म्हणत मी, पण बऱ्याच जणांचं एफ ए बी आलं काय, काही जणांचं एफ ए बी येत आहे राव कल्याणीचं पण बहुतेक एफ ए बी आलं. एफ ए बी आलं का, एफ ए बी एफ ए बी हे बी एफ आलं बऱ्याच जणांचं. ठीक आहे जाऊ द्या, तसं व्हेरिएबलचं होत नाही आपण करून पाहू बा आता याला आपण. काय म्हटलं होतं रे, 2% सीट बिटवीन आर अँड टी, दोन लोक आर अँड टी मध्ये बसतात कॉर्नरला बसत नाही. मला सांगा आर इथं टी इथं बरोबर किंवा 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 आज कुठं मनोजने आन्सर दिलं बाबा, किंवा टी इथं आणि आर इथं. बघा असं पण करू शकता ना तुम्ही, कसं माहित आहे का, दोन डायग्राम काढण्यापेक्षा आर इथं टी येतं म्हणजे सिम्पल वाला आणि टी इथं आर येतं म्हणजे कन्फ्युज नाही म्हणून मी याला सर्कल केलं. बरोबर दोन पैकी एक बरोबर असेल. देन डी इज अन इमिजिएट नेबर द वन हु इज फेसिंग आर
म्हणजे डी हा इमिजिएट नेबर आहे कोणाचा, दो आरला फेस करतो, आरला कोणी फेस करते याचा इमिजिएट नेबर डी आहे, याचा इमिजिएट नेबर म्हणजे डी इथं असू शकतो, डी इथं येऊ शकतो, पण त्यांनी काय म्हटलं तो एका एंडला बसत नाही, म्हणजे डी इथं नाही एंडला बसत नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट डी इथे येणार जर आर इथं घेतला तर, बरोबर, आणि आर इथं घेतला, आर बरोबर ना, आर इथं घेतला तर आरच्या आर म्हणजे आरला जो कोण फेस करते त्याचा इमिजिएट नेबर डी आहे, इथं कॉर्नरला डी नाही म्हणजे इथं डी येणार, बरोबर, डन, चला समोर, कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे, हा चला समोर, समोर चला, काय म्हणतो, थ्री पर्सन सीट बिटवीन आर अँड पी, आर आणि पी मध्ये तीन लोक बसतात, मला सांगा आर इथं घेतला याच्यानुसार तर एक दोन तीन पी इथं येणार, आणि जर आर इथं घेतला एक दोन तीन पी इथं येणार, हा सॅमल्टेनियसली काढताय मी, दोन डायग्राम न काढता, देन ये इज एन इमिजिएट नेबर, ये इमिजिएट नेबर आहे कुणाचा, ऑफ हु इज फेसिंग पी, पी ज्याला फेस करतो ए इमिजिएट नेबर आहे त्याचा, पी याला फेस करतो याचा इमिजिएट नेबर ए आहे म्हणते, ओके, या डायग्राम मध्ये सर्कल मध्ये, हा नंतर पी ज्याला फेस करतो त्याचा इमिजिएट नेबर ए आहे, आणि पी ज्याला फेस करतो त्याचा इमिजिएट नेबर ए आहे, इथं ए येणार, बरोबर, इथं ए येणार, चला चला समोर, कोणतं तरी एक असेल ना, बरोबर, बरोबर आहे ना रे, ओके चला समोर करून पाहू, पहा थ्री पर्सन सीट बिटवीन ए अँड ई, आता मला सांगा ए इथं घेतला एक दोन तीन ई इथं येणार, या गोलवाले डायग्राम नुसार ए इथं घेतला एक दोन तीन ई इथं येणार, डन, ओके, कन्फ्यूज नका हो, हा हे सर्कल वाली एक कंडिशन आणि एक नॉर्मल वाली एक कंडिशन असं चालू आहे आपलं, ओके, यू इज एन इमिजिएट नेबर ऑफ यस, यसचा इमिजिएट नेबर यू आहे, मला सांगा या डायग्राम मध्ये एकच पोझिशन आहे यस आणि यू इथं यायची, बरोबर, इथे येऊ शकते कारण बाकीच्या ठिकाणी तर हे मेंबर आहेत ना, बघा पी टी आर असं घेतलं तर यस आणि यू साठी इमिजिएट साठी हेच आहे, पण काय दिलं, हु डज नॉट फेस डी, म्हणजे यस हा डी ला फेस करत नाही, म्हणजे या डायग्राम नुसार इथं यस येणार नाही, बरोबर ना, काय तर इथं काय येणार यूएस, बघा यूएस काय काय येऊ शकतो, डी ला फेस यू करत नाही, सॉरी डी ला फेस यस ला फेस डी करत नाही, डी ला फेस यस करत नाही, म्हणजे इथं यू इथं यस, ओके, या सिंपल याच्यानुसार, आणि दुसरं दुसरा डी कुठे होता आपला, इथं डी, डी ला फेस यस करत नाही तर इथं यू आणि इथं यस सर्कल मध्ये, हा मला सांगा इथं तर सगळेच भेटले पी टी यस यू आर, तर कुठला माणूस राहिला यामधला, पी क्यू आर एस टी, पी घेतला क्यू राहिला इथं क्यू येणार, आणि या डायग्राम मध्ये पण सॉरी इथं कोण कोण होतं बघा, नाही इथले बरेच जण राहिले, ओके, आणि इथं पण इथं काय येणार क्यू येणार, डन, म्हणजे या हे एक पोझिशन आली आणि ही एक पोझिशन आली, कुठं राहून गेली बघू आपण, द वन हु सीट्स इमिजिएट राईट ऑफ क्यू, जो क्यूच्या इमिजिएट राईटला आहे, क्यूच्या इमिजिएटला, मला सांगा जर मी इथं क्यू घेतला असता तर क्यूच्या इमिजिएट राईटला कोणी असतं का रे, नाही ना, म्हणजे हे वाला माझं रॉंग आहे, हे वाला, बरोबर, म्हणजे हे जे गोलवालं घेतलं होतं ना हे सरळ सरळ रॉंग झालं, डन ना इथपर्यंत, ओके, मग हा क्यू आहे क्यूच्या इमिजिएट राईटला, इमिजिएट राईट ऑफ क्यू फेसेस सी, द वन हु सीट इमिजिएट राईट ऑफ क्यू, क्यूच्या इमिजिएट राईटला जो आहे ना तो सी ला फेस करतो, म्हणजे इथं सी येणार, म्हणजे ई सी डी बरोबर झालं, बरोबर, आता हे दोन पॉईंट भरायचे आहे, आणि नंतर दिला एफ सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी, बीच्या सेकंड लेफ्टला, मला सांगा एफ बसतो बीचा सेकंड लेफ्ट, आता खाली पाहत आहेत ना खाली, तर बी इथंच यायला पाहिजे, बीच्या सेकंड लेफ्टला एफ, तर म्हणजे बी ए एफ बरोबर आहे, एफ बी वाले टोटल रॉंग झालं, एफ बी वाले ज्यांनी ज्यांनी दिलं ना, कल्याणीने पण आन्सर हे दिलं होतं, चुकले चुकले, बी ए एफ वाले चुकले ना रे, सॉरी एफ बी वाले चुकले, ज्यांनी दिलं ना एफ ए बी, बी एफ येणार, काय म्हटलं होतं माहिती का, एफ सी सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी ना, तर बी तर वरच्या पोझिशनला आहे ना, तर सेकंड लेफ्ट बीच्या सेकंड लेफ्टला एफ, म्हणजे बघा ना हे खाली पाहतात बाकीचे लोक, हो बी ए एफ नाही एफ ए बी आन्सर देणार, कोण कोण होतं, अरे होते की राहू आता डिलीट केले काय, एफ ए बी आन्सर दिलं होतं मला बऱ्याच जणांनी, डिलीट केले वाटते गाड्यांनी, बी ए एफ बी ए एफ, एफ ए बी आन्सर दिलं होतं की राहू आता, बी ए एफ बी ए एफ बी ए एफ बी ए एफ, हे का जरा डिलीट केले आहे ना, अरे वा लो हुशार आहे तुम्ही, लगेच लगे पकडीन म्हणून लगे लगेच डिलीट करून टाकल्या, हा एफ बी वाले आहे पण एक जण बघा ना, त्यांचं रॉंग झाला मॅम ज्यांनी हे पाठवलं, बी ए एफ बरोबर आहे वाडा, का कारण तो खाली बघत आहेत ना ते, काय बघत आहेत खाली बघत आहेत, बरोबर, सॉरी माफ करा आपल्या या नेटच्या कनेक्शनमुळे आपला काय झाला म्हणजे कमी वेळ झाला, म्हणजे दोनच पझल झाले, ठीक आहे, याचे व्हेरिएबलच्या आता या टाईपचे होमवर्क मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये, ओके
या टाइपच्या व्हेरिएबल म्हणजे याचे सिंपल वालेच हा मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो, बरेच टाकतो, चार पाच प्रॉब्लेम टाकतो या टाइपचे की जिथे व्हेरिएबल नाही आहे, याचे व्हेरिएबलचे प्रॉब्लेम आपण मंडेला घेऊ, ठीक आहे? मंडेला आपलं हा वाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. नंतर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, तीन दिवस किंवा चार दिवस आपण डे बेस, मंथ बेस, इयर बेस, म्हणजे याच्यात चेंजेस नाही, डेच्या जागी मंथ येणार, मंथच्या जागी इयर येणार, ओके? हे वाले प्रॉब्लेम घेऊ, प्री आणि मेन सगळे सोबत घेऊ, ठीक आहे? मग पुढचा हप्ता याच्यातच जाते. नंतर त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये आपण फ्लोअर बेस एक दिवस आणि काय म्हणतो त्याला बॉक्स बेस एक दिवस, म्हणजे हे दोन दिवस जातील. नंतर सर्कलचे आपल्याला तीन दिवस द्यायचे, काय म्हणजे पुढचा पुढचा वीक आणि त्याच्या पुढचा वीक आपले पझलच चालते, बरोबर? म्हणजे पुढचा वीक म्हटलं म्हणजे आजची तारीख किती आहे, 30 तारखेपर्यंत हेच चालणार आपलं, त्याच्या म्हणजे 6-7, 5-6 तारखेपर्यंत आपले पझल चालतील. नंतर आपण त्याच्यानंतर सिलेबस घेऊ 5-6 दिवस, ओके? म्हणजे 14-15 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ आपला सिलेबस संपते, ओके? मग आपण राहिलेले जे काही नाही काय स्टेटमेंट कन्क्लुजन वगैरे ते काही गरज नाही, ते शिकवणार मला काहीच येत नसते ते, पण असू द्या, लागलं तर पवन सरला घ्यायला लागेल किंवा मी घ्यायला लागेल, ते एक आणि दोन लेक्चर द्या ना, कन्क्लुजन वगैरे ते स्टेटमेंट कन्क्लुजन त्याच्या नांदी नाही लागत बसायचं, मेन सिलेबस बघायचा, ठीक आहे? ते काही आपल्या म्हणजे यातलं करतच नाही ते, ओके? कुणाला काही विचारायचं आहे का रे? कुणाला काही विचारायचं आहे का? नाहीतर आपण सेशन एंड करूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत कसा देश आहे? कृषी प्रधान देश आहे. आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी लोकांनाच आत्महत्या कराव्या लागतात, शेतकरी लोकांनाच हक्काचा पैसा मागावा लागतो, बरोबर? एवढे लोक हुशार आहे. मी आता माझं गोष्ट सांगतो, माझ्या शेतामध्ये सोयाबीन होता, मागच्या वर्षी सोयाबीन पूर्ण पावसामुळे ते वाया गेलं, बरोबर? या सोयाबीनचा भाव होता भाऊ 2800 ते 3000 रुपये पर क्विंटल, ओके? हे विकलं माझ्या वडिलांनी, म्हणजे तेव्हा, कारण तेव्हा गरज असते शेतकरी लोकांना, विकलं की त्याच्याशिवाय दिवाळी होत नाही शेतकऱ्याची, बरोबर? तुमच्या माहितीसाठी सोयाबीनचं तेल आमच्याकडे सहसा जास्त हे खातात, हा, ओके? पुणे वगैरे साईडला फल्लीचं तेल खातात माहित ना, किंवा त्या याचं खातात, काय म्हणतात, सूर्यफुलाचं तेल खातात. बघा 90 रुपये किलो तेल होतं माहितीये का सोयाबीनचं, होतं बरं एक पिशवी भेटायची माहितीये का 90 रुपये, सेम पिशवी 145 आता 155 रुपयाला झाली बाबा. 90 रुपयाची कधी 150 झाली, म्हणजे 60 रुपये वाढले, आम्हाला काही माहित नव्हतं, काही देणगेण नव्हतं, पण ह्या सोयाबीन जसं आहे तसंच आहे, आता भाव वाढलेला आहे बरं, आता कुठपर्यंत, कारण आता सोया शेतकऱ्याजवळ माल नाही, ठीक आहे ना? आता याचा माल येऊ द्या, जानेवारी फेब्रुवारीमध्ये दलाल भाव कमी होता, बरोबर ना? मी तुम्हाला कोणतं हे नाही सांगत, थोडंसं हे सांगतो फक्त की जे फार्म बिल आले ना, फार्म बिल चांगला आहे, चांगला आहे, अरे भक्त म्हणजे आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना चाट चाट करणारे जे लोक असतात ना, त्यांना घेणं देणं काहीच नसते, काहीच नॉलेज नसते बरं. तुम्ही कधी वाचलं हे वाचा, मी वाचलं आहे, वाचा म्हणजे हे ओरिजिनल कॉपी वाचा, याची इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे, काय काय पॉईंट आहे, काय काय पॉईंट नाही आहे, तुम्हाला सांगू, असंच एखादा पॉईंट सांगतो, आपलं काम नाही आहे डिस्कस करणं. यामध्ये पॉईंट काय माहिती आहे का, असे पॉईंट आहे, एक ठेकेदार येईल तुमच्या बापाला म्हणेल हे 2 एकर मी जे सांगेल ते करावं लागेल तुला, मी सांगितलं ना तुला की मूग पेर किंवा उडीद पेर, या उडदा समजा तुम्ही पेरलं, उडीद मूग पेरला, तर तुम्ही याची एकही शेंग उचलू शकत नाही, तुमच्या लेकरासाठी घेऊ जाऊ शकत नाही, असं आहे बरं त्याच्यात, पण ते इंग्लिशमध्ये आहे, कोण वाचे, इंग्लिशमध्ये आहे ना ते, कोणी नाही वाचणार ना. ज्या ठेकेदाराने हे घेतलेलं आहे तो जिथं सांगेल तेवढ्याच रुपयात तोच ते माल घेऊन जाईल, तोच माल घेऊन जाईल. ब्लॅक मनी कशाला म्हणतात मी तुम्हाला समजावून सांगतो, 2 मिनिटं आहे ना वेळ, फक्त एवढं सांगा की 5 मिनिटं देऊ शकता का, अरे देऊ शकता का सांगा फक्त एक कमेंट बॉक्स मध्ये कमेंट, ब्लॅक मनी कसा तयार होतो मी तुम्हाला सांगतो फक्त, अरे सांगा कमेंट करा ना, मी सेशन एंड करतो. आहे का 5 मिनिटं देऊ शकता का फक्त, कोणीच हे नाही करत आहे, सांगा की हो नाही, सांगा सर म्हणतात, ठीक आहे? बघा हे कसं आहे, आता मी पूर्ण पूर्ण फार्म बिल नाही सांगत, अक्क फार्म बिल सांगितलं, ठीक आहे? ऑफलाईन क्लास असता तर मी अक्क 2 क्लास सांगितले असते, ठीक आहे? थोडंसं एक सांगतो, आपले आपला पार्ट नाही आहे तो सांगणे, पण एक ऍज अ माहिती असू द्या. कसं आहे, मी एक आहे हा, हा ठेकेदार येईल, समजा रिलायन्सनं काय केलं, रिलायन्स आणि या दोघांच्या हातात देत जाणार आहे, अनिल अंबानी आणि काय नाव आहे त्याचं, गौतम अदानीच्या नावात, हे दोघी गुजराती लोक आहेत,
ठीक आहे. समजा या अंबानी काय केलं, जे काही आहे हा याचे मेंबर बनणार, कसं अमेझॉन जे प्रोडक्ट डिलिव्हरी करणार कसे लोक असतात, हा याचा नेटवर्क बनवेल, हा फॉर्म मिळेल बघा. प्रत्येक गावामध्ये कॉन्ट्रॅक्ट देईल हा, प्रत्येक गावामधला एक येईल हा, पाच सहा ते याचं शेत घेईल. आता यानं माझं शेत घेतलं, यानं आशिषचं शेत घेतलं, यांनी कल्याणीचं शेत घेतलं, यांनी नंदिनीचं शेत घेतलं, असे वेगवेगळे शेत घेतले हा एका माणसाने. मग यांनी सांगितलं याला तू ज्वारी पेर, तू कापूस पेर, तू ऊस पेर, हा हा सांगून जाईल ना, हा निगराणी ठेवेल, हा ठेकेदार आहे याच्यावरती निगराणी ठेवेल बरोबर. याची एकही शेंग तू तुझ्या मजुराला कोणाला देऊ शकत नाही, हा सगळा कॉन्ट्रॅक्ट हा करेल, हा सगळा हा तुम्हाला हा हाच ठरवेल की याला किती भाव आहे काय आहे. मग याला साठेबाजी बघा काय म्हणतात. समजा मी सोयाबीन पेरलं, हा ठेकेदार आला, यांनी सगळा भाव केला वगैरे, यांनी माझं सोयाबीन 3,500 रुपयाने घेऊन गेला, गेला घेऊन ना. मग हा काय करेल, त्याला साठेबाजी करून ठेवेल, हा जपून ठेवेल, काढणारच नाही मार्केटमध्ये. ब्लॅक मनी आणि रेट कसे वाढत असतात बघा, हा साठेबाजी करून ठेवेल. मग काय करेल माहित आहे का, साठेबाजी करून ठेवेल करून ठेवेल. मग आज सोयाबीनच मार्केटमध्ये गेलं नाही, सोयाबीनच मार्केटमध्ये गेलं नाही, हे बोमलाला सांगणं सांगतात चांगला भाव, घंटा चांगला भाव, काहीच भेटणार नाही बरं तुम्हाला, काहीच भेटणार नाही यामध्ये. ठीक आहे, कोण म्हणते तुम्हाला ठेकेदार आहे का चांगला, तुम्ही खेडेगावात चला, मी खेडेगावातला मुलगा म्हणून मला सगळ्या गोष्टी माहित आहेत या. तुम्ही खेडेगावात चला बरं, भाव करते डायरेक्ट, नाही मग देवळाला देतं का, नाही तर राहू दे, असंच असते बरं. कोणी शेतकऱ्याचा पोरगा असेल ना, त्याला माहिती आहे, खास करून त्याला माहित आहे की या कंडिशन काय बरोबर. मग तो काय करायला माहित आहे का, हा रिलायन्स वाला सगळं जवळच ठेवेल, हा सगळं जवळ ठेवेल. मग मला सांगा सगळं हा जवळ ठेवेल तुमच्याजवळ. मी एक कन्सेप्ट सांगत आहे, मधला छोटा अक्क फॉर्म सांगितलं ना, तर तुम्ही तुमच्या अंगात तसा म्हणजे हे येईल की याला कापून टाकू का, जो शेतकऱ्याचा पोरगा असेल तो त्याला वाटेलच आहे हा. मग आता मला सांगा मार्केटमध्ये तेलच नाही, हा मार्केटमध्ये हे झालेलं आहे बरं. आता एक दीड महिने आधी मी माझं सांगतो, माझ्या लग्नाच्या वेळेस हे जी कॅन आहे ना 1400 रुपयाला भेटत होती सोयाबीनची, ती कॅन स्वतः मी 2250 रुपयाला घेतली. विचार करा, कारण तुटवडा होता, होता बरं मार्केटमध्ये तेल होतं कितरी, म्हणजे एकशे आपली जनपद किती मोठी आहे माहिती ना, ऍग्रिकल्चर इंडिया आहे म्हणतो आपण त्याला, कृषी प्रधान देश, कितरी उत्पन्न आहे. मग मला सांगा ही जे साठवून ठेवला, मग बाजारात काय होईल, तेल नाही यार, तेल नाही, तेल नाही, मग याची झोळ कोणाला पोहोचते, श्रीमंत लोकांना काय वाटेल. आता मी 50 कमावतो, मला काय वाटेल 90 ते 150 झाले, मला काहीच फरक पडणार नाही का, साठवले कारण मला पगार तेवढा, मी काही विश्वास नाही, म्हणजे काही हे नाही करणार. बट जे माणूस 100 रुपये कमावतो, रिक्षा चालवतो 100 रुपये कमावतो, त्याच्या घरी 4 लोक खाणारे आहेत, त्याचे 2 पोरं शाळेत आहेत, एक पोरग 12वीला, एक पोरग इंजिनिअरिंगला आहे, याचे पैसा त्याचं रोजचं खायचं, विचार करा 100 रुपये कमावतो हा. मग मार्केटमध्ये तेल नाही, तेल नाही, मग तेल माहित आहे का हे केव्हा बाहेर काढतात माहिती का, सोयाबीन बरोबर तेलाचे, म्हणजे माहित आहे का सांगायचं दोस्त, म्हणजे संतूरचे साबण आहेत 3च घेणारे आहेत 10 जण, मग तू बाकीचे लोक करतात ज्यांना पैसा आहे 10 रुपयाला नाही दे 20 रुपयाला विकत घेतो, म्हणजे गरीबाला झोळ, म्हणजे एकदा 10 रुपयाचे 20 रुपये वाढले म्हणजे हे प्रोडक्ट बाहेर काढतात, चला सोयाबीन बाहेर काढा आता. मग एकदा जे पैसे वाढले हे पैसे कमी होत नाहीत, हे पैसे कमी होत नाहीत, याला म्हणतात आपण म्हणतो ना इम्पोर्ट एक्सपोर्ट फक्त ऐकायला मस्त जाते हा, याला म्हणतात एक्सपॉन्शियल इन्क्रीमेंटल, शब्द ऐकला का तुम्ही, इन्क्रीमेंटल होणे आणि एक्सपॉन्शियल वाढणे डिफरन्स असतो हा, डिफरन्स असतो हा. गौतम अदानी नावाचा माणूस 2014 साली 150 ग्लोबल माहित आहे ना, म्हणजे 150च्या वरती आकडा, म्हणजे त्याची रँक येत होती 150व्या नंबर नंतर भारतात. गौतम अदानी 2014 गव्हर्नमेंट आलं, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. आजची 2021 हा गौतम अदानी 2 नंबरवरती आहे माहिती ना, मुकेश अंबानी नंतर इंडियामध्ये आहे बरं. माझं खोटं वाटत असेल तुम्ही ते आकडे पहा, मी तुम्हाला वाटत नाही ते, मी सांगत आहे. ब्लॅक मनी कसा वाढत असते, कसं वाढते माहित आहे का, मी तुम्हाला क्लासमध्ये पण सांगितलं होतं की जिथं तुमच्या जीन्स पॅन्टची प्राईस 499 रुपयेच असते, 500 रुपये नसते, तुमच्या एखाद्या प्रोडक्टची प्राईस 999 असते, 1000 रुपये नसते, का माहित आहे का ठेवतात, कारण टॅक्स अलग अलग याच्या माहित आहे ना, की बाबा 10 ते 20 हजारवरती 5% टॅक्स लागेल. मी एक एक्झाम्पल सांगत आहे फक्त, 20 ते 50 हजारवरती 10% टॅक्स लागेल. मग समजा जर असं असेल की 100 रुपयापासून 999 पर्यंत 5% टॅक्स आणि 1000 पासून 2000 पर्यंत 20% टॅक्स, तो 999 म्हणून ठेवतो, 5% टॅक्स लागण्यासाठी 10-15% टॅक्स तो 1 रुपयानं वाचवतो. आम्ही येडे लोक, येड
नेट डॅट डॅश लोक आम्ही जातो 499 चा पॅन घेतो 500 रुपयाची नोट देतो बिल वरती 499 येते म्हणजे तो टॅक्स 5% पे करत आहे आम्ही त्याला 1 रुपया न घेता वापस येतो लाज वाटते कारण माझ्यानंतर पे करणारी मुलगी असते एक चांगली तिच्या देखत 1 रुपया कसा घेऊ मला लाज वाटणार मग मी 1 रुपया सोडला एका माणसाने 1 रुपया सोडला त्या मॉलमध्ये मग एका दिवसातून समजा 500 लोकांना 500 रुपये सोडले मग 500 रुपये सोडले एका दिवसाचे 500 रुपये 30 दिवसाचे करा 30 दिवसाचे किती 15,000 मॉल कधीच बंद नसतो तुमच्या माहितीसाठी बरोबर एका एका महिन्याचे 15,000 12 महिन्याचे 1,80,000 पॅकेज झालं ब्लॅक मनीचा 1,80,000 वरती तो टॅक्स भरत नाही हा 1,80,000 म्हणजे अप्रॉक्सिमेट 2 लाख पकडा समजा 2 लाख 2 लाख हे किती झाले एका वर्षाचे एका मॉलचे 2 लाख असे कितीतरी मॉल असतात आपण पकडू समज किंवा 50,000 मॉल असतील 2 लाख × 50,000 एवढे अब्जो रुपये विथ टॅक्स न भरता मॉलवाला कमावतो याला ब्लॅक मनी म्हणतात आता मला वेळ नाही रे मी तुम्हाला जिओ का आलं कसा फायदा केला मी कधीतरी सांगेल हा मी तुम्हाला भडकव नाही देणार कारण आपल्याला रियालिटी माहिती पाहिजे देशाची मी तुम्हाला लिहून सांगतो बरं की जिओला फक्त उद्याला वेळ असला तर मला म्हणजे परवाच्या क्लासमध्ये जिओला जिओ नाव काय ठेवलं जिओ हे फ्री का आलं जिओचा मोबाईल 1500 रुपयामध्ये का आला तो 15 ऑगस्ट 2016 का लॉन्च झाला बरोबर ना 15 ऑगस्ट 2016 का लॉन्च झाला बरोबर जिओचं फायबर कुठं विकत घेतलं बरोबर जिओनी पहिलं फ्री का दिलं 3-3, 6-6 महिने बरोबर ना नंतर आता भुकेलेला माणूस झोपडपट्टीत राहणारा माणूस एक टाइम उपाशी झोपेल पण जिओचं रिचार्ज मारेल तुमच्या माहितीसाठी माहिती आहे का रे जिओचं रिचार्ज किती स्वस्त होतं माहिती आहे तुम्हाला आता महिनाभर महिन्याचं 299 28 दिवस 24 दिवस 599 84 दिवस एवढे GB आहे ना रे मग हे कशी सवय लावली माहित आहे का एखादा कुत्रा आपल्या घरासमोर आला आपण थोडासा एक दिवस कुटका टाकला त्याला एक पातेल म्हणजे चपाती टाकली थोडीशी मग तो 1 दिवस खाऊन जातो मग 2 दिवस खाऊन जातो 3 दिवस खाऊन जातो त्याला सवय लागते तो येऊन बसतो तुमच्या दारी तुम्ही टाकत नाही त्याला तो दारी येऊन बसणार तुमचा कधी कधी जीवन येणार मग असं झालं तुमचं तुम्हाला मस्त फुकट सवय लावली माहित ना मी तुम्हाला स्टोरी सांगायला तुम्हाला ते पटेल माझं मस्त सवय लावली आता असं बनवून टाकलेलं तुम्हाला संचार माणूस म्हणते का पागल होते पण जिओचं रिचार्ज पाहिजे म्हणते आहे ना हे खरी गोष्ट आहे की नाही सांगा मला आहे ना मग हे कसं झालं मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगेन बरं विथ आकडा नोटबंदीची तारीख विथ डेट माहिती आहे तुम्हाला नोटबंदी केव्हा झाली होती 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी झाली होती ना 8:06 आपल्या प्यारे माणसानं म्हटलं होतं की हे बंद ते का झालं जिओ केव्हा आला कितीचा गॅप होता ब्लॅक मनी कसा वाढला जिओचं इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी का आली माझं हे काम नाही मला सांगणं ठीक आहे टीचरचं पण एखाद्या वेळेस असं एक्स्ट्रा मध्ये आपण सांगू ठीक आहे तुमचा वेळ घेतल्याबद्दल सॉरी थोडेसे 5 मिनिटं घेतले फक्त थोडंसं ओरिओ माहिती असू द्या कारण आपण मीडियम फॅमिलीमधले लोक आहोत आपण 1 रुपया सोडायला नाही पाहिजे माझं म्हणणं हे आहे तुम्ही कुठं काही विकत घ्याल जाता 1 रुपयाच्या की तुम्हाला चॉकलेट देण्यात येते बरोबर मग तुम्ही उलट करा ना तुम्ही काय करा उलट करा 5 चॉकलेट ठेवा बरोबर 25 रुपयाचं काहीतरी घ्या 20 रुपये त्याला द्या त्याने म्हणा हे वरचे 5 चॉकलेट आहे म्हणा बरोबर की नाही बरोबर हे कधीतरी करून पहा मग तो बोलला मग त्याला म्हणायचं का तुम्ही तर मला बरेच वेळा चॉकलेट देत होते 2 रुपयाचे बरोबर ना असं हे कधीतरी करून पहा आयुष्यात तेव्हा आपण सुधरू देश सुधरेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही थांबल्याबद्दल सेशन एंड करूया आणि मी काय रोज बाबा नाही आहे रोज गोष्टी सांगेल कसं असते बाबांना माहित आहे का ही वेळ अशी आहे की तुमच्यासाठी म्हणा माझ्यासाठी म्हणा आता कंटिन्यूस आपण दिवसभर घरात बसतो बोरिंग होते थोडंफार मग थोडंफार ऐकलं की थोडं चांगलं वाटतं मला पण बडबड केली की थोडंफार मन रमते वगैरे म्हणून असं तुम्हाला सांगितलं ठीक आहे अभ्यास करा याच्यासाठी तुम्हाला याच्या होमवर्क भेटून जाईल ठीक आहे थँक्यू.